कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मराठी कायदा चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, खूप दिवसातून भेटतो आहे. हो मित्रांनो, मी सुरुवातच पहिल्यांदा तेच सांगतो आहे की आता कोर्ट सुरू झालेलं आहे आणि कोर्ट सुरू झाल्यामुळं अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील मला प्रॅक्टिस असल्यामुळे किंवा तिकडे केसेस असल्यामुळे मला तिकडेही जावं लागतं मित्रांनो. परंतु यातून वेळ काढून मी आता परत नक्कीच एकदा पुन्हा एकदा मी शब्द देतो मित्रांनो की 8-10 दिवसातून का होईना एखादा व्हिडिओ तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन. मित्रांनो, ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अनेक वेळा मी असं म्हटलं की नवरा बायकोमधील वाद विकोपास गेले होते किंवा अनेक नवरा बायकोंचे ज्यांचे वाद होते ते काही लोकांचे सॉल्व देखील झाले किंवा त्यांच्यामधील टायमिंग जुळायला लागलं, केमिस्ट्री जुळायला लागली असं म्हटलं तर हरकत नाही. परंतु ज्यांच्यामध्ये कधी वाद होत नव्हते अशी मंडळी देखील मित्रांनो ह्या लॉकडाऊनमध्ये मात्र भांडली. आता मंडळी, सांगायचं तर अनेक गोष्टींमध्ये आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, अनेक विषयांवर आपण चर्चा केलेली आहे, परंतु एक विषय मात्र मित्रांनो आपला राहिला आणि तो विषय असा आहे की नवरा बायकोंचं जर भांडण झालं किंवा घटस्फोटापर्यंत एखादी गोष्ट गेली किंवा एखादी बायको नांदत नाही आहे किंवा एखादा नवरा बायकोला नांदवत नाही आहे तर त्या मुलांचा त्यांच्या असणाऱ्या अपत्यांचा ताबा कुणाकडे असणार. अनेक वेळा असं नवऱ्याकडनं म्हटलं जातं की मी बायकोला नांदवायला तयार आहे आणि तिनं माझ्याबरोबर नांदावं, मग मी भले त्रास दिला तरी चालेल किंवा मी भले छळ केला तरी चालेल. पण असं नसतं. अशा वेळेस जेव्हा बायको नांदत नसते किंवा नवरा नांदवत नसतो किंवा अनेक काही गोष्टी असतात ज्यामुळे नवरा बायकोंना वेगळं राहावं लागतं, तर त्यावेळेस प्रश्न येतो की अपत्य त्यांचे मूल हे कुणाकडे राहणार आणि दोन्ही बाजूचा क्लेम असतो की ह्या मुलगा माझ्याकडे राहील, ही मुलगी माझ्याकडे राहील. मग अशावेळी कायदा काय म्हणतो मित्रांनो किंवा अशावेळी काय केलं जातं, कोर्टामध्ये गेलो तर न्याय कुणाच्या बाजूने मिळतो, हा प्रश्न नेहमी असतो मित्रांनो की नक्की कायदेशीर काय आहे. मग यात अनेक वेळा म्हटलं जातं की नाही, मुलगा असेल मुलगी असेल तर त्याचा 7-8 वर्षापर्यंतचा ताबा आईपर्यंत असतो किंवा वडिलांकडे असतो. पण मित्रांनो, असं कुठं म्हटलेलं नाही आहे. गार्डियन्स ॲक्टमध्ये मात्र असं कुठंही नमूद नाही. परंतु एका वेगळ्या कायद्यात मित्रांनो तसं म्हटलेलं आहे आणि तो आहे हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियन्स ॲक्ट. आणि तो ॲक्टमध्ये मात्र असं म्हटलेलं आहे की मुलांचा ताबा कुणाकडे जाणार, त्याबद्दल त्यात स्पष्ट वार्ता केलेली आहे मित्रांनो. परंतु हिंदू मायनॉरिटी आणि गार्डियन ॲक्ट्स 1956 जाण्याच्या आधी किंवा त्यावर चर्चा करण्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा आपण हे पाहू, जर असा अपत्यांचा वाद असेल, नवरा बायकोंमध्ये भांडण असेल आणि ते वेगवेगळे राहत असतील आणि त्यांच्यामध्ये वाद असेल की हे अपत्य कुणाकडे किंवा हे अपत्याचा ताबा कुणाकडे, त्यावेळेस आपल्याला अर्ज कसा करावा लागतो. तर तो मित्रांनो अर्ज आपल्याला दाखल करावा लागतो गार्डियन्स अँड वार्ड्स ॲक्ट 1890 प्रमाणे हा अर्ज दाखल करावा लागतो. मग हा अर्ज कुठं दाखल करणार या बाबतीत आपण आजचा व्हिडिओ घेणार आहे मित्रांनो. आणि हा व्हिडिओ करत असताना आपण हे पण पाहणार आहे की कोर्ट कोणत्या निष्कर्षावर मुलांचा ताबा देतं, आईकडे देतं, वडिलांकडे देतं का कुणाकडे देतं, आणि त्यामध्ये कुणाला भेटण्याची परवानगी देतं, कशी भेटण्याची परवानगी देतं किंवा भेटण्याची परवानगी का देत नाही, ह्या अनेक विषयांवर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत. चर्चेला सुरू करण्याच्या आधी मित्रांनो मी पुन्हा एकदा ह्या चॅनलबद्दल सांगतो की हा तुमच्या सगळ्या प्रेमामुळे आपला चॅनल सर्व महाराष्ट्रात गेलेला आहे आणि त्याचे सबस्क्रायबर्स असतील, त्याचे पाहणारे व्ह्यूअर्स असतील हे लाखामध्ये गेलेले आहेत आणि त्याच्यासाठी तुमचे आभार मानावे तेवढे कमी. पण मित्रांनो अनेक वेळा व्हिडिओ करून देखील एक आभार मात्र मानायचं राहून गेलेला आहे, चॅनल मॉनिटाईज झाला, चॅनल मोठा झाला किंवा तुमचे अनेकांचे प्रश्न सोडवायला मिळत आहेत याचं सुख ह्याच्यापेक्षा कोणतंही मोठं नसेल असं मला वाटतं मित्रांनो. परंतु ज्यांनी माझे हे सगळे व्हिडिओ एडिट केले ती माझी पत्नी डॉक्टर प्रतीक्षा. हो मित्रांनो, जी डॉक्टर आहे परंतु तिला माझे व्हिडिओज जे आहेत तिला एडिट करायला आवडतात, त्यामुळे तिनं स्वतः ते व्हिडिओ सगळे एडिट करते, त्यामुळे तिलाही ह्या व्हिडिओच्या निमित्ताने आजच्या व्हिडिओच्या निमित्ताने तिलाही थँक्स म्हणतो आणि आपल्या व्हिडिओला सुरू करतो. आणि व्हिडिओ सुरू करत असताना पुन्हा एकदा एक विनंती करतो मित्रांनो की आपल्या चॅनलबरोबर बघत असताना, व्ह्युअर्समध्ये बघत असताना असं अनेक वेळा बघितलं जातं की मला फोन येत असतात ते दिवसभर येत आहेत, परंतु मी नेहमी लिहितो आहे की मला संध्याकाळी 7-8 मध्येच फोन करा, कारण की मग मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नीट देता येतील आणि दिवसा फोन उचलणं अवघड होऊन जात आहे. त्यामुळे आपल्या चॅनलद्वारे आपल्या प्रश्नांची उत्तरं मी देतच राहीन. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सगळे व्हिडिओ बघा आणि तुमचे मित्र असतील, फॅमिली असतील त्यामध्ये आपले सगळे व्हिडिओ शेअर नक्की करा, कारण की त्यांच्याही अडचणी यामधून सुटतील मित्रांनो. तर मित्रांनो जास्त आपला वेळ न घेता आपण लवकरात लवकर त्या विषयाला जाऊ. तर विषय आहे की नवरा बायकोंचं जर भांडण झालं किंवा त्यांचं पटत नसेल आणि त्यांचा घटस्फोट समजा आपण म्हणू की ती प्रक्रिया अजून न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, पोडगीची प्रक्रिया चालू आहे वगैरे चालू आहे, तर अपत्याचा ताबा कुणाकडे, अपत्य कुणाकडे राहणार हा जर वाद असेल तर त्याच्यावर काय तोडगा आहे.
गार्डियन्स आणि वार्ड्स ॲक्टप्रमाणे आपल्याला तो अर्ज दाखल करावा लागतो, न्यायालयात दाखल करावा लागतो. आता न्यायालयात दाखल करावा लागतो तो कोणत्या न्यायालयात दाखल करावा लागतो मित्रांनो, तर जिल्हा न्यायालयात दाखल करावा लागतो. जिल्हा दिवाणी न्यायालयात आपण तो अर्ज दाखल करावा. आता कोणत्या सेक्शनप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला या मायनोट गोष्टी खरं तर हे वकील लोक करून घेतात, तुम्हाला या गोष्टींचं नॉलेज असावं म्हणून या गोष्टी पण आपण आज सखोलरित्या बोलणार आहे मित्रांनो. तर सेक्शन 8 प्रमाणे हा अर्ज आपल्याला जिल्हा न्यायालयात करावा लागतो आणि जिल्हा न्यायालयाला हा अधिकार त्याच ॲक्टच्या सेक्शन 9 प्रमाणे आलेला आहे की सेक्शन 9 प्रमाणे हा अर्ज जिल्हा न्यायालयात दाखल करायला पाहिजे आणि सेक्शन 8 प्रमाणे हा अर्जाचा एक नमुना आहे की या अर्जाचा आपण नमुना कोर्टामध्ये दाखल करू शकतो आणि त्यामध्ये आप तुम्ही मांडू शकता. कुणी असो, पिता असो, आई असो, पती असो, पत्नी असो, ज्यांच्याकडे तो ताबा नाही आणि ज्यांना तो ताबा हवा आहे ते लोक हा दावा दाखल करतात नॉर्मली की मला हा ताबा हवा आहे आणि माझ्या पतीकडे तो ताबा मुलाचा नको किंवा माझ्या पत्नीकडे हा मुलाचा ताबा नको, तो ताबा मला हवा आहे. मग त्यासाठी त्या नमुन्यामध्ये अर्ज दाखल करावा लागतो की या मुलाचा सांभाळ करत असताना मी त्याचा सांभाळ करण्यासाठी योग्य व्यक्ती आहे आणि मी त्याचा सांभाळ करण्यासाठी अनेक निष्कर्ष पास करणारी व्यक्ती आहे. त्या निष्कर्षांबद्दलही मित्रांनो बोलू आपण, परंतु आपल्याला सांगावं लागतं की माझ्याकडे त्या मुलाचं राहण्यामध्ये त्या मुलाचं हित आहे हे आपल्याला कोर्टाला पटवून द्यावं लागतं, हे आपल्याला कोर्टाला पुराव्यानिशी सिद्ध करावं लागतं की माझ्याकडे या मुलाचा ताबा असणं या मुलाच्या हितासाठी चांगलं आहे, त्यामुळे या मुलाचा ताबा माझ्याकडे देण्यात यावा. तर मित्रांनो, याच कायद्याच्या म्हणजे गार्डियन्स अँड वार्ड्स ॲक्ट 1890 जो कायदा आहे त्याच ॲक्टच्या सेक्शन 7 प्रमाणे मित्रांनो, सेक्शन 7 प्रमाणे कोर्टाने आज त्यात असं म्हटलेलं आहे की कोर्टाने मुलाचं हित पाहावं की कोर्टाने मुलाचं हित पाहावं की या मुलाचे हित कुणाकडे ताबा देण्यात आहे. तर मित्रांनो, असं धरून चालू की सेक्शन 7 प्रमाणे कोर्टाने त्या मुलाचं हित पाहायचं आहे की ह्या मुलाचं हित कुणाकडे राहण्याचं आहे, आईकडे राहण्यात त्या मुलाचं हित आहे का वडिलांकडे राहण्याचं हित आहे. परंतु हित पाहताना नक्की हित म्हणजे कोणतं, तर मित्रांनो शैक्षणिक हित, सामाजिक हित, आरोग्याचं हित, या सगळ्या गोष्टींचं हित पाहणं आणि पॅरेंटल हित पण पाहणं गरजेचं आहे. तुम्ही असंही म्हणू शकता की या मुलाचा ताबा, आता आपण एखाद्या पुरुषाच्या बाजूने बोलू की कारण की किचकट असतं पुरुषाला मुलाचा ताबा मिळणं, त्यामुळे आपण त्याच्यावर जास्त प्रकाश घालूया मित्रांनो, की आता असं जेव्हा पुरुष म्हणतो की माझ्या पत्नीकडे मुलाचा ताबा नको, तर त्यावेळेस त्याला काय काय सिद्ध करावं लागेल मित्रांनो, त्याला सिद्ध करावं लागेल की हिची इकॉनॉमिकल कंडिशन चांगली नाही, माझी इकॉनॉमिकल कंडिशन चांगली आहे, हिच्या घरी तिच्या आईवडील नाहीत किंवा बाहेर असतात किंवा त्यांना ह्या मुलाला सांभाळायला वेळ नाही आणि माझ्या घरामध्ये मात्र ह्याला आजी आजोबांचे प्रेम मिळणार आहे, पित्याचे प्रेम मिळणार आहे, वडिलांचे प्रेम मिळणार आहे, हे त्यांना सिद्ध करावं लागेल. त्याचबरोबर त्यांना हे पण सिद्ध करावं लागेल की या मुलाची शाळा पहिल्यापासून कुठं आहे. जर मुलगा आपण धरून चालू की 4 वर्षाचा आहे, मग तो कुठेतरी लोअर KGला असेल, हायर KGला असेल, तर त्याला हे सिद्ध करावं लागेल की या या शाळेत तो मुलगा आहे आणि या शाळेत तो मुलगा पहिल्यापासून आहे, त्यामुळे तिथं त्याची शाळा असल्यामुळे त्याचं हित आहे आणि मी त्या शाळेच्या जवळ राहतो. असे अनेक हित तुम्हाला कोर्टाला पटवून द्यावं लागतील की ह्या मुलाचं हित माझ्याकडे राहण्यात आहे. आता ह्या सर्व बाबी जरी मित्रांनो झाल्या तरी या गोष्टीला आडवा येतो तो हिंदू मायनॉरिटी ॲक्ट, जो आपण पहिल्यांदा म्हटलं होतं तुम्हाला, तो कायदा मित्रांनो तुम्हाला आडवा येईल. हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियन्स ॲक्ट जो 1956 मित्रांनो कायदा आहे तो कायदा आडवा येतो. तर मित्रांनो सेक्शन 6A ऑफ हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियन्स ॲक्ट मात्र आपल्याला आडवा येतो आणि तो असं म्हणतो की जर मुलाचं मुलीचं वय जर 5 असेल तर मित्रांनो त्या अपत्याचा ताबा हा आईकडे राहील, ती आई त्याची नॅचरल गार्डियन होईल. वडील हा पहिला नॅचरल गार्डियन म्हटलं आहे, परंतु त्याही बाबतीत असं म्हटलेलं आहे की 5 वर्षाच्या आत जर ते मूल असेल, 5 वर्षाच्या आतमध्ये जर ते अपत्य असेल तर त्याचा पहिला अधिकार मित्रांनो त्या आईकडे राहील. आता त्याबद्दल मित्रांनो सांगायची गरज नाही, कारण की 5 वर्षाच्या आतल्या लहान मुलाला खरंच गरज आपल्याला माहिती आहे की आईची असते, ते बाळ दूध पित असतं किंवा त्या आई त्या मुलाला त्या संस्कारांची गरज असते, त्या वेळेची गरज असते, त्या मायेची ममतत्वाची गरज असते जी त्याला आईकडून मिळेल. त्यामुळं मित्रांनो हा कायदा केला असावा, त्या मागच्या कायद्यामध्ये ही अट टाकली असावी की सेक्शन 6A प्रमाणे जर आपण पाहिलं तर मुलाचा ताबा हा आईकडे राहील ते अपत्य किमान 5 वर्षाचं होईपर्यंत. पण आता आपल्याला असं म्हणायचं आहे समजा की नाही, ती 5 वर्षापर्यंत जरी हा कायदा असेल की आईकडे द्यावा, तुम्ही तर अर्ज दाखल केला आहे कशाखाली, गार्डियन्स अँड वार्ड्स ॲक्टखाली, आणि गार्डियन्स अँड वार्ड्स ॲक्टमध्ये मित्रांनो असं कुठंही म्हटलेलं नाही की हा ताबा कुणाकडे द्यावा, हा ताबा कुणाकडे द्यावा असं स्पष्टरित्या न म्हणता असेल म्हटलेलं आहे की मुलाचं हित कुठं आहे, मुलाचं हित कुठल्या पालकाकडे ताबा देण्यात आहे त्या पालकाकडे देण्यात यावं. तर मित्रांनो आपण त्यावेळेस असं सिद्ध करू शकता की जरी कुठला कायदा म्हणत असेल की एखाद्या अपत्याचा ताबा आईकडे असावा किंवा एखाद्या मुलाचा ताबा वडिलांकडे असावा, तर दोन्ही पार्टीज आई असतील, वडील असतील, पती असतील, पत्नी असेल, हे दोन्ही पार्टीजला तेवढा अधिकार आहे की दोन्ही पार्टीज ते सिद्ध करू शकतील की या मुलाचा ताबा माझ्याकडे असणं योग्य आहे.
आणि जर आपण सिद्ध करू शकला की मुलाचा माझ्याकडे असणारा ताबा हा योग्य आहे आणि जे निकष आहेत त्यात मित्रांनो सामाजिक आहे, आर्थिक आहे, वैद्यकीय आहे, मित्रांनो त्यात शैक्षणिक आहे, ह्यात अनेक गोष्टीमध्ये आपण असं सांगू शकता की ह्या सगळ्या गोष्टींचा जर एकत्र पाहत असता किंवा असंही सांगू शकता की घरातील बॅकग्राऊंड चांगलं असणं हे देखील मुलाचं हित राहण्यासाठी चांगलं आहे. जर समजा एखादा पती किंवा पत्नीचं राहायचं ठिकाण हे योग्य ठिकाण नाही आहे राहण्यासाठी, त्याच्या तिथं घराच्या शेजारी काही इलिगल थिंग्स चालू असतील किंवा काही इतर आणखीन गोष्टी असतील ज्या गोष्टी सामाजिकरित्या मुलाच्या वाढीसाठी चांगल्या नाहीत, असं जर तुम्ही सिद्ध करू शकत असाल तर मित्रांनो हा कायदा देखील तुम्हाला फोर प्लस होईल. आणि तुम्हाला असे काही सुप्रीम कोर्टाने देखील निकाल दिलेले आहेत की कायदा भले काही सांगत असो परंतु मुलाचं हित जर प्रायमा फेसी दिसतं की मुलाचं हित या पार्टीकडे राहण्यात, या पती पत्नी किंवा पत्नीकडे राहण्यात आहे, तर मित्रांनो कोणताही कायदा आडवा येणार नाही. तुम्हाला हे जास्तीत जास्त प्रामुख्याने सिद्ध करावं लागेल की मुलाचा ताबा कुणाकडे असण्यात जास्त फायदेशीर आहे किंवा मुलाचा ताबा कुठं असला तर त्या मुलाचं सगळ्या प्रकारे त्याची वाढ होऊ शकते, मग ती शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल किंवा फॅमिली बॅकग्राऊंड असेल, त्याची भाषा असेल, अनेक बाबतीतवर मित्रांनो तुम्ही सांगू शकता की इकडे राहिल्यावर माझ्या मुलाची भाषा बिघडेल, माझ्या मुलावर चुकीचे संस्कार होतील, अशा अनेक बाबी तुम्ही सिद्ध करावे लागतील कोर्टामध्ये. ते जर तुम्ही सिद्ध करू शकत असाल तर तुम्हाला हा सेक्शन 6 पण बाधा येणार नाही हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियन ॲक्टची, की 5 असेपर्यंत मुलाचा ताबा आईकडे किंवा पत्नीकडे राहील याची देखील मित्रांनो तुम्हाला बाधा येणार नाही. परंतु त्यासाठी तुम्हाला बरंचसं फाईट करावं लागेल. जिल्हा कोर्टात बऱ्याच वेळा असा निर्णय होणं शक्य होत नाही किंवा त्याची कारणं आपण इथं सांगणं किंवा या व्हिडिओवर बोलणं तसं बरं ठरणार नाही मित्रांनो. परंतु अनेक वेळा असे निकाल हायकोर्टमधनं येतात, त्यामुळं हायकोर्टपर्यंत भांडण्याची तुम्हाला तयारी ठेवावी लागेल. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या मुलाचा ताबा तुमच्याकडे असणं जास्त गरजेचं आहे आणि तुमच्या मुलाचा ताबा तुमच्याकडे असणं हे मुलासाठी हितवाह आहे आणि हे जर तुम्ही सिद्ध करू शकत असाल मित्रांनो तर तुम्ही नक्कीच हायकोर्टपर्यंत त्याचं अपील करा आणि त्याचं पटवून द्या की त्या मुलाचा ताबा तुमच्याकडे असणं हितवाह राहील. आणि तसं जर होत असलं तर मुलाचा ताबा तुमच्यापासून तुम्हाला मिळण्यापासून कुणी रोकू शकणार नाही. आणि अनेक वेळा जर आपण केस चांगली मांडली, प्रॉपरली पुरावे ठेवले तर जिल्हा न्यायालयात देखील अनेक वेळा तुम्हाला इथं निकाल तुमच्या बाजूने मिळून जाईल मित्रांनो. पण नॉर्मली जर मित्रांनो आपण पाहिलं तर 5 जर आपण पाहिला हा कायदा हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियन ॲक्टमध्ये जर आपण पाहिलं हिंदू सेक्शन 6 पाहिलं तर नॅचरल आणि फर्स्ट गार्डियन 5 आपत्ती होईपर्यंत असेल तर ती आहे आई म्हणजे पत्नी. आता मित्रांनो अनेक वेळा कोर्टाने निकाल देताना असंही म्हटलेलं आहे की त्या मुलाचं पण मत घ्यावं. मग आता मुलाचं मत घेत असताना 5 मुलाचं मत घेता येईल, 7 मुलाचं मत घेता येईल, परंतु 2 2.5 3 मुलाचं मत घेणं तेवढं संयुक्तिक ठरत नाही मित्रांनो. ताबा जरी नवऱ्याकडं असला, ताबा जरी पतीकडं असला, तरी त्या मुलांचं मत बनवणं हे फार सोपं असतं किंवा त्यांना घाबरून त्यांना काहीतरी गोड बोलून चॉकलेट देईन म्हणून कोर्टाचा सांग असं होईल आणि त्याचा गैरफायदा होईल. त्यामुळे या लहान मुलांबद्दल मात्र तसं लगेच मत घेतलं जात नाही मित्रांनो नॉर्मली. आणि त्यामुळे त्या मुलाचा ताबा हा आईकडेच नॅचरली दिला जातो. फक्त जर मुलगा मोठा असेल तर त्याचं मत डायरेक्टली घेतलं जातं मित्रांनो. आणि त्या केसेसमध्ये फारसं कॉम्प्लिकेशन्स नव्हता. त्या ताबा ज्याला मुलाला ज्याच्याकडे राहण्यात संयुक्तिक वाटत आहे, मुलाला ज्यांच्याकडे राहण्यात सेफ वाटत आहे त्यांच्याकडे तो ताबा दिला जातो. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण व्हिडिओच्या क्लोजिंगला येत असताना मी तुम्हाला पुन्हा एकदा 2 सांगतो की जर पती पत्नीमध्ये वाद असतील आणि पती पत्नी वेगळे राहत असतील आणि त्यांच्यामध्ये मुलाच्या ताब्यावरून वाद असतील तर सेक्शन 8 तुम्हाला तो अर्ज दाखल करावा लागेल, तो जिल्हा न्यायालयात दाखल करावा लागेल. आणि सेक्शन 7 कोर्ट त्यातमध्ये निकाल देईल की कोर्ट त्यामध्ये मुलाचं हित पाहिल की मुलाची कस्टडी कुणाकडे राहावी आणि त्यानुसार तो निकाल दिला जातो. आणि त्यामध्ये शैक्षणिक हित असेल, वैद्यकीय हित असेल, त्याचबरोबर मित्रांनो हेही हित पाहिलं जातं की कुठला पेरेंट त्या मुलाला जास्त वेळ देऊ शकेल. कारण की समजा नवरा किंवा जर पती किंवा आपण वडील असं म्हणू की मी त्याला खूप पैसा देईन, मी त्याला खूप सगळं देईन, परंतु माझा वेळ मिळणार नाही, असं ही सुद्धा गोष्ट त्या नवऱ्याच्या किंवा त्या पतीच्या किंवा त्या वडिलांच्या विरोधात जाईल मित्रांनो. त्यामुळे हे देखील एक सामाजिक भावनिक हित आहे मित्रांनो मुलाचं. तेही हित कोर्ट पाहतं की कुणाकडे ह्याला पॅरेंटल जास्त मिळेल, कुणाकडे ह्याला पालकत्व जास्त मिळेल किंवा पालकत्वाची ममता माया प्रेम त्याला जास्त मिळेल, हे देखील मान्य न्यायालय त्यात पाहतं मित्रांनो. त्यामुळे या बाबींचं निष्कर्ष जो पूर्ण करेल त्याला मुलांचा ताबा नॉर्मली मिळतो. ताब्याचा विषय संपला किंवा ताबा एखाद्या वेळेस आपण असं धरू की ती पत्नीकडे किंवा त्या आईकडे गेलेला आहे, तर मित्रांनो त्या मुलाला त्या वडिलांनी किंवा त्या पतीने भेटायचंच नाही का? तर मित्रांनो बिलकुल तसं नाही.
त्याचीही अनुमती किंवा त्याचीही प्रोव्हिजन मान्य न्यायालय त्याच निकालात करून देतं. जर आपल्यामध्ये वाद झालेला आहे तो निकाल तो वाद जर कोर्टामध्ये गेलेला आहे तर त्या वादामध्येच त्या केसमध्येच कोर्ट असं देखील आणखीन ऑब्झर्वेशन मांडतं की हा ताबा जरी आईकडे दिलेला आहे तरी शनिवार रविवारी या मुलाचा ताबा वडिलांकडे राहील किंवा 2 दिवसातून 3 दिवसातून 8 आठवड्यातून या मुलाला कधीही भेटण्याची परवानगी वडिलांना राहील किंवा त्या मुलाला घेऊन जाण्याची देखील परमिशन वडिलांना राहील किंवा त्याबद्दल जे काही अटी आणि नियम जर आपण पाळण्यास तयार असाल तर 2 ते 3 दिवस 4 दिवस 8 दिवस देखील त्या मुलाचा ताबा त्या पतीला किंवा त्या वडिलांना मिळू शकतो आणि तसे निकाल मान्य न्यायालयाकडून होत असतात किंवा तशी मागणी आपली कोर्टाकडून मंजूर केली जाते. त्यामुळं असं काही नाही मित्रांनो की ताबा एकदा दिला की त्या मुलाला परत कुठल्या किंवा त्या आई वडिलांपैकी दुसऱ्याला कुणाला भेटता येणार नाही असं काही नाही आहे. जरी ताबा जरी कायमचा एका पार्टीकडे दिलेला असेल तर दुसऱ्या पार्टीला मात्र भेटण्याची मुभा मात्र नॉर्मली मित्रांनो मिळून जाते. तर हे आहेत मंडळी मुलाचा ताबा मिळवण्याचा मार्ग आणि जर ताबा मिळत नसेल तर त्याला भेटण्यासाठी काय मार्ग आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा केली मित्रांनो. तर मित्रांनो आपला ह्याच्याबद्दलचा अभिप्राय नेहमीप्रमाणे आपण नक्कीच कळवा. तर तुमच्या सगळ्या कमेंट्सला मी नेहमीच उत्तर देत असतो त्यापुढेही तुमच्या कमेंट्सला लवकरात लवकर उत्तर देण्याचाच माझा प्रयत्न राहील मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओबद्दल आपले अभिप्राय आपल्या कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि आपले काही क्वेश्चन्स असतील तर तेही विचारा त्यालाही उत्तर देण्याचा आपण लवकरात लवकर नेहमीप्रमाणे प्रयत्न करू मित्रांनो. आणि मराठी कायदा चॅनलचे सगळे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आणि अपडेट्स मिळत राहण्यासाठी मराठी कायदा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर देखील नक्कीच करा. तर आजपुरती आपली मित्रांनो रजा घेतो नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. जय हिंद जय महाराष्ट्र.